नमस्कार काका। हां काका, आपलं पूर्ण नाव काय? माझं प्रकाश भिकाजी राऊत। किती वर्ष झाली तुम्ही हा तुमचा व्यवसाय चालू आहे? साधारण 40 वर्ष झाली। 40 वर्ष झाली, आणि या तुमच्या दुकानाचं नाव काय? राम टी हाऊस। राम टी हाऊस, ओके। आणि एक्झॅक्ट आहे कुठे? वेंगुर्ल्यात तुमचं हे, याला काय म्हणतात? वेंगुर्ला सुंदर भाटले। सुंदर भाटले, स्टँडच्या अलीकडे। वेंगुर्ला स्टँडच्या अलीकडे। काका, तुमच्याकडे तुम्ही स्पेशल आयटम असे काय काय बनवता? आमच्याकडे आहे शेव भजी, शंकरपाळी, रवा बेसन लाडू आणि चिवडा। मी भरपूर जणांकडनं ऐकलं की तुम्ही एकटे स्वतः सगळ्या गोष्टी करता, चहा बनवणं, त्याच्यानंतर भजी करणं, सगळं भांडी धुण्यापासून सगळं मी एकटाच करतो। सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत रोजचं माझं हे काम आहे। तुम्हाला कोणी मदत वगैरे करतं बाकीचं? नाही, आता घराकडनं काही जेवायला लागेल तेवढीच मदत, बाकी इथे मदतीला माझ्या कोण नाही। पाणी आणणारी फक्त एक आहे, ती पाणी सकाळचं आणून देते। काका, तुमचं वय किती? माझं वय आता 69 वर्ष आहे। 69 वर्षामध्ये पण तुमच्याकडे एवढी स्पिरिट बघून आम्हाला पण खरंच लाजवल्यासारखं वाटतंय। सवय झाली मला, त्याच्यामुळे मी दुसरं काय करू शकत नाही। ओके, आणि आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ बनवून दाखवणार आहात? आता शेव बनवून दाखवणार। शेव बनवून दाखवणार, म्हणजे शेव म्हणजे कसले शेव? म्हणजे पिठामधले कसले? तिखट शेव का कसले शेव? एक खारे गोडे शेव। गोडे शेव, हां ओके। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आता आतमध्ये शेव बघायला। काका, हे कसलं पीठ आहे? हे बेसन, हिरा बेसन आहे। हिरा बेसन, हां ओके। ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय घालता? ह्याच्यामध्ये मीठ, पाणी हे करून, हे मिक्स करून सगळं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि पीठ मळून घेतलेलं आहे। ओके, ह्याला तुम्ही जेव्हा पीठ मळून ठेवता त्याला नंतर काय ठराविक तास असं काय ठेवावं लागतं? नाही नाही, हे आम्ही आता 5 मिनिटात हे करून सुरुवात करणार। तेल तिकडे गरम झालं की त्याला सोडून शेव तयार करणार। ओके, म्हणजे तुमचं जे शेव फेमस आहे त्याचं हे पीठ आहे? होय होय, हे शेवाचं पीठ। ओके, चला तर मंडळी बघूया आता शेव काढताना। हे शेवाचं पीठ आहे, हे तयार केलेलं आहे, हे आता मशीनमध्ये मी भरतो आहे। ओके, आणि हे भरून आता तेला याच्या तापलेल्या तेलामध्ये हे करून त्याचा शेव काढणार। ओके, म्हणजे याचं चकलीचं भांड जसं येतं तसं शेवाचं हे तुमचं भांड आहे? भांड आहे, हे तयारच मिळतं कारण आम्ही ते मशीन बंद करून आणावं। आणि आता हे जे तुम्ही पीठ मळलेलं आहे हे आणायचे अंदाजे किती किलोचं आहे? हे साधारण 6 किलो आहे। 6 किलो आणि तुमच्याकडे रोजच्या रोज मी असं ऐकलं फ्रेश शेव बनवला जातो? हा उद्या संध्याकाळपर्यंत संपणार, परत उद्या संध्याकाळी दुसरा आम्ही नवीन तयार करणार। मी असं ऐकलं काका, हे जे तुमचे शेव आहे हे जास्त करून मुंबईकर जास्त करून घेऊन जातात मुंबईवरनं आल्यावरती, भरपूर लाईन पण लागते असं मी ऐकले तुमच्या। आल्यानंतर कोण कोण इथून पाठवतात आणि हा समजा 90% शेव आमचा जवळजवळ बाहेरच जातो। ओके, आणि हा जो बोला जास्त तो मुंबई। ओके, आता त्या कालच्या आठवड्याचं आम्ही म्हणजे दोन टन दुपारी काढायचो, रात्रीही काढायचो गणपतीच्या सीझन। गणपतीची सीझन कारण जाणार ऑर्डर, मला 1/2 किलो दे, मला 1 किलो दे, हे चालूच असतं। आणि हा शेव जो तुम्ही जो दाखवलाय आता हा किती दिवस टिकतो? 8 दिवस टिके। 8 दिवस, ओके। मित्रांनो बघा कसा खुशखुशीत आहे, एकदम सॉफ्ट पण आहे। त्याचं कारण काय आहे तर ते आगीवरच हे एक आहे आणि पीठ जे आमचे आहे हे शेवासाठी स्पेशल पीठ आहे। ओके, शेवाचं स्पेशल पीठ आहे तुमचं। आणि मित्रांनो खरोखर म्हणजे काकांचे आभार मानले पाहिजेत की आज एवढं वय त्यांचं असून सुद्धा ते एकटे जे सगळं दुकान चालवतात, भजी काढण्यापासून, शेव काढण्यापासून, लाडू, अजून काय काय बनवला का तुम्ही? लाडू, शेव, शंकरपाळी, चिवडा। लाडू, शेव, शंकरपाळी, चिवडा, या माझ्या सवडीप्रमाणे मी एक एक हे करत असतो। आता रात्री चिवडा केला आहे। ओके, आज शेव रोजच असतो, त्याच्यात टाइम करून मग लाडू हे ते चालू असतं। बरोबर, दिवसाला एक दोन कामं चालू असतात, आम्हाला भजी आणि संध्याकाळच्या टायमाला शेव। ओके, दोन्ही ते चुकत नाही। मग संध्याकाळच्या वेळी तुम्ही स्पेशली शेव काढता? होय होय। ओके, संध्याकाळी 6 वाजल्या पण 9 म्हणा किंवा 10 म्हणा 10 वाजतील आणि गिराईक करून काम करायचं असल्यामुळे त्याला वेळ लागतो। बरोबर, आणि मित्रांनो हे जे शेव काढले जातात हे चुलीवरती आहे, गॅसवरचं नाही आहे। चुलीवरची जी टेस्ट असते ना
ती खरोखर अप्रतिम असते. कधी तुम्ही वेंगुर्ल्यात आलात तर न विसरता इकडचा एकदा तुम्ही शेव ट्राय करा, आम्ही पण केलेला आहे. खरोखर चांगला लागतो आणि खुसखुशीत आहे आणि व्यवस्थित राहतो सुद्धा. मी असं ऐकलं काका, हे जे तुमचे शेव आहे हे जास्त करून मुंबईकर जास्त करून घेऊन जातात मुंबईवरनं आल्यावरती. भरपूर लाईन पण लागते असं मी ऐकले तुमच्या. आल्यानंतर कोण कोण इथून पाठवतात आणि हा समजा 90% शेव आमचा जवळ बाहेरच जातो. ओके. आणि हा जो बोला 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 जास्त तो मुंबई. ओके. आता कालच्या आठवड्यात आम्ही म्हणजे दोन टाइम्स दुपारी काढायचो रात्री काढायचो गणपतीच्या गणपतीची जाणं कारण जाणारी ऑर्डर मला अर्धा किलो दे मला एक किलो दे हे चालूच असत. आणि हा शेव जो तुम्ही जो दाखवलाय आता हा किती दिवस टिकतो? घरी ठेवला व्यवस्थित 8 दिवस टिकेल. 8 दिवस. ओके. मित्रांनो बघा तसा खुसखुशीत आहे, एकदम सॉफ्ट पण आहे. त्याचं कारण काय आहे तर ते आगीवरच हे एक आहे आणि पीठ जे आमचे आहे हे शेवासाठी स्पेशल पीठ आहे. ओके. शेवाचं स्पेशल पीठ आहे तुमचं. आणि मित्रांनो खरोखर म्हणजे काकांचे आभार मानले पाहिजेत की आज एवढा वय त्यांचं असून सुद्धा ते एकटे जे सगळं दुकान चालवतात, भजी काढण्यापासून शेव काढण्यापासून लाडू अजून काय काय बनवता का तुम्ही? लाडू शेव शंकरपाळी चिवडा. लाडू शेव शंकरपाळी चिवडा या माझ्या सवडीप्रमाणे मी एक एक हे करत असतो. आता रात्री चिवडा केलाय. ओके. आज शेव रोजच असतो त्याच्यात टाइम करून मग लाडू हे ते चालू असतं. बरोबर. दिवसाला दोन एक दोन कामं चालू असतात, सकाळचे आम्हाला भजी आणि संध्याकाळचे आम्हाला शेव. ओके. दोन्ही ते चुकत नाही. मग संध्याकाळच्या वेळी तुम्ही स्पेशली शेव काढता? होय होय. ओके. संध्याकाळी 6 वाजल्या पण 9 म्हणा किंवा 10 म्हणा 10 वाजतील कारण गिराईक करून काम करायचं असल्यामुळे त्याला वेळ लागतो. बरोबर. आणि मित्रांनो हे जे शेव काढले जातात हे चुलीवरती आहे, गॅसवरचं नाही आहे. चुलीवरची जी टेस्ट असते ना ती खरोखर अप्रतिम असते. कधी तुम्ही वेंगुर्ल्यात आलात तर न विसरता इकडचा एकदा तुम्ही शेव ट्राय करा, आम्ही पण केलेला आहे. खरोखर चांगला लागतो आणि खुसखुशीत आहे आणि व्यवस्थित राहतो सुद्धा. नमस्कार काका. नमस्कार. आपलं पूर्ण नाव? दत्तात्रय संभाजी भाईडकर. इथे वेंगुर्ल्यामध्ये पहिल्यापासून आम्ही ज्यावेळी शाळेत जात होतो त्यावेळी त्यांचे वडील होते तिकडे, पण तेव्हाही भजी आणि शेव प्रसिद्ध होतं. त्याच्यानंतर त्यांना वडिलांना मदत म्हणून हे दुसरे राव त्यांचे पुत्र रमाकांत ना प्रकाश त्यांनीच त्याची मदत करायला सुरुवात केली. पण पहिल्यापासून यांची बाबा वेंगुर्ल्यामध्ये जर प्रसिद्ध का असेल तर राऊतांची भजी आणि शेव. कोणालाही जुन्या माणसांना विचारलं, आता आम्ही शाळेत त्याच्यानंतर नोकरी धंद्यासाठी जरी मुंबईत गेलो तरी इकडे कोणाला जरी गावावरून काय आणायला बाबा राऊतांचे शेव घेऊन ये, भजी काय राहणार नाही एवढं सांगायचं. मला म्हटलं जा बरं अजून चालू आम्हाला आहेत राऊत चालू आहे. थँक्यू. नमस्कार काका. बोला. आपलं नाव? मुस्ताक युसुफ बेग. तुम्ही रहिवासी इकडचे? हा वेंगुर्ल्याचे रहिवासी आहे मी. ओके. या काकांकडचं तुम्हाला काय काय आवडतं? हे काकाकडे आम्ही लहानपणापासून आतापर्यंत इथे आम्ही खायला बिला यायचो, नाश्ता वगैरे करायला यायचो. त्यांच्याकडे ते शेव उसळ पाव भजी आणि वगैरे वगैरे लाडू बिडू हे आम्ही त्यांच्याकडून पक्के येऊन नाश्ता करायचो इथे येऊन. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा आणि बाजूला असलेली बेल आयकॉनची घंटीसुद्धा प्रेस करा जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट, कधी तुम्ही वेंगुर्ल्यात आल्यात तर नक्की या काकांकडनं तुम्ही शेव ट्राय करा. काकांचा एक नंबर आहे, मुंबईकर भरपूर घेऊन जातात, न विसरता ट्राय करा. आज खरंच या काकांना हॅट्स ऑफ आहे की आज हे काका एकटे हे सगळं दुकान चालवतात. तर प्लीज कृपा करून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करीन, आम्ही स्वतः यांचा शेव टेस्ट केला मस्त आहे, तुम्ही या नक्की या दुकानाला व्हिजिट द्या. भले दुकान यांचं थोडंसं छोटं आहे पण खरोखर सगळ्या गोष्टी इकडच्या टेस्टी आहेत. धन्यवाद.